नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या 3 अपडेट या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। आताच काही मिनिटा अगोदरच्या ताज्या बातम्या म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 11वा हप्ता कधी येणार व 11वा हप्ता येण्याच्या अगोदर योजनेअंतर्गत झाला आहे मोठा बदल ही अपडेट पाहणार आहोत। आणि मोठी खुशखबर समोर आली आहे, येत्या 15 फेब्रुवारी पर्यंत यांना घरकुल, अतिशय महत्त्वाची व मोठी खुशखबर। आणि सर्वात शेवटी पाहणार आहोत, शेतकऱ्यांना 3 दिवसात या योजने अंतर्गत अनुदान थेट बँक खात्यात जमा होणार। या 3 अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहेत आज दिवसभरातील व आताच काही मिनिटा अगोदरच्या सर्वात मोठ्या बातम्या आपण आज या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। तर प्रधानमंत्री किसान योजनेचा 11वा हप्ता कधी मिळणार याबाबत अनेकांना प्रश्न आहे। देशातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की पीएम किसान योजनेचा 11वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 11वा हप्ता फेब्रुवारी म्हणजेच या महिन्याच्या शेवटपर्यंत देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे। फेब्रुवारी महिन्यात या योजने अंतर्गत 2000 रुपये मिळणार असल्याने या योजनेचे पात्र शेतकरी मोठे आनंदी असल्याचे यावेळी बघायला मिळत आहे। त्याचबरोबर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील फसवणूक रोखण्यासाठी मोदी सरकारने नियम बदलले आहेत। आता पीएम किसानच्या नोंदणीसाठी राशन कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे, म्हणजेच 11व्या हप्त्यांच्या अगोदर राशन कार्ड आणि KYC करणं अनिवार्य केलं आहे। शिधापत्रिका क्रमांक आल्यानंतरच पती किंवा पत्नी किंवा त्या कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळू शकेल। या योजने अंतर्गत नवीन नोंदणीवर शिधापत्रिका क्रमांक देणे बंधनकारक असेल। याशिवाय कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी तयार करून पोर्टलवर अपलोड करावी लागेल। जर तुम्ही प्रधानमंत्री किसान योजने अंतर्गत पहिल्यांदा नोंदणी केली तर अर्जदाराला शिधापत्रिका क्रमांक अपलोड करावा लागेल। याशिवाय PDF देखील अपलोड करावी लागणार आहे। आधार कार्ड, बँक पासबुक आणि घोषणापत्रांच्या हार्ड कॉपी जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे। आता कागदपत्रांची PDF फाईल तयार करून पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे। यामुळे पीएम किसान योजनेतील फसवणूक कमी होईल, तसेच नोंदणी करणे पूर्वीपेक्षाही सोपे झाले आहे व सोपे होणार आहे। तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट, ही अपडेट अतिशय महत्त्वाची आहे। तर यानंतरची अपडेट म्हणजेच की राज्य सरकार पुन्हा एकदा कामाला लागले आहे। राज्य सरकार येत्या 31 मार्चपर्यंत राज्यात 5 लाख घरे बांधणार आहे। महाआवास योजना 2.0 अभियाना अंतर्गत ही घरे बांधण्यात येणार आहेत। याआधीही या योजने अंतर्गत राज्य सरकारने ग्रामीण भागात 5 लाख घरे बांधून गोरगरिबांना हक्कांचा निवारा दिला आहे। आता ही ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी या घरांची घोषणा करून गोरगरीब जनतेला दिलासा दिला आहे। महाआवास अभियान 2.0ची बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती। घरकुल मंजुरीनंतर पहिला हप्ता वितरित करण्याचा कालावधी 37 दिवसांवरून 7 दिवसांवर आणला आहे। मंजुरीनंतर घरकुले वेळेत पूर्ण करावीत, त्यानंतर लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरे द्या, म्हणजेच की घरकुलाला अधिक गती मिळावी यासाठी केंद्रीय ग्रामविकास विभागाने D+ यादीला मान्यता दिली आहे। 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत त्यास 100% घरकुलांना मंजुरी देण्यात यावी असे आदेश देखील दिले आहेत। तर आता जे व्यक्ती घरकुलांची वाट पाहत होते त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। यानंतरची अपडेट शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाची, म्हणजेच की येत्या 3 ते 4 दिवसात शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे अनुदान, म्हणजेच की पोकरा योजनेमध्ये ज्या गावाचा सहभाग झाला आहे त्यांची कामे पूर्ण होऊन देखील अनुदान रखडले होते। 6 महिन्यांचा कालावधी पूर्ण होऊन देखील दखल घेतली जात नसल्याने रोष व्यक्त केला जात होता। अखेर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत 4 दिवसात सुमारे 321 कोटीहून अधिक अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे।
पोकरा अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी कामे पूर्ण केली आहेत त्यांना तात्काळ अनुदान वर्ग करण्यात येत आहे। चालू आर्थिक वर्षासाठी पोकरामध्ये विविध बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी 600 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली असून हा निधी वितरित करण्याचे निर्देश कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी 28 जानेवारी रोजी दिले होते। पूर्व संमती मिळाली तर आता अनुदानही मिळणार आहे। तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची व मोठी खुशखबर आहे कारण येत्या 3 ते 4 दिवसात शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे अनुदान जमा होऊ शकते। तर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट, तुम्ही जर एक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आणि शेतकऱ्यांपर्यंत थोडासा वेळ काढून शेअर करा आणि एक शेतकरी असाल चॅनलवर नवीन असाल अशा प्रकारच्या दररोज अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।